नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डायमेकर निदेशक श्री साईबाबा आयटे शिर्डी। आज आपण आजच्या या लेसनमध्ये नॉमिनी कल्चर्स ऑफ मिलिंग कटर संदर्भात माहिती पाहणार आहोत। तर आजच्या ह्या नॉमिनी कल्चर ऑफ मिलिंग कटर संदर्भात माहिती पाहत असताना आपण या पूर्वीच्या लेसनमध्ये मिलिंग कटरचे वेगवेगळे प्रकार आपण अभ्यासलेले आहेत आणि अशा या वेगवेगळ्या मिलिंग कटरच्या सहाय्याने आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन करत असताना त्या कटरला वेगवेगळ्या प्रकारचे अँगल, त्यानंतर त्या कटरच्या वेगवेगळ्या एलिमेंट संदर्भातली माहिती आपल्याला असावी लागते। या अनुषंगाने आज आपण ही माहिती या लेसनमध्ये आपण अभ्यासणार आहोत। तर मिलिंग मशीनच्या कटरला कटिंगची क्रिया व्यवस्थितरित्या व्हावी याकरिता वेगवेगळे पार्ट्स, एलिमेंट्स व अँगल हे मिलिंग कटरला प्रामुख्याने दिलेले असतात। तर हे सर्व एलिमेंट्स किंवा अँगल प्रामुख्याने हायस्पीड स्टील कटरपासून मटेरियलपासून बनवलेल्या कटरला हे अँगल दिलेले असतात। तर अशा ह्या मिलिंग कटरचे वेगवेगळे भाग एलिमेंट्स आपण ह्या आकृतीच्या अनुषंगाने पाहणार आहोत। तर या ठिकाणी एक मिलिंग कटर दाखवलेले आहे, त्याचा साईड व्ह्यू आपल्याला दिसतोय। हेलिकल प्लेन मिलिंग कटरचा हा साईड व्ह्यू आहे, त्यामध्ये एक गोलाकृती आकाराचा कटर, त्याच्यामध्ये थोडासा त्याचा कट केलेला भाग या ठिकाणी दाखवलेला आहे। तर या ठिकाणी या टीचचा पुढचा भाग कटिंग एज, त्यानंतर त्याच्या टीचच्या पाठीमागील बाजूला हा रिलीफ अँगल, त्यानंतरचा पुढचा अँगल आहे प्रायमरी क्लिअरन्स अँगल, त्यानंतर पुढचा सेकंडरी क्लिअरन्स अँगल, या ठिकाणी टीचची लॅन दिसते या ठिकाणी, त्यानंतर टीचच्या पाठीमागच्या बाजूला बॅक ऑफ टीच, त्यानंतर टीचच्या पुढचा जो भाग आहे तो फेस ऑफ टूथ म्हणून ओळखला जातो। त्या ठिकाणी दोन टीचच्या मधला हा ओपन स्पेस गॅस ऑर चिप स्पेस त्याला म्हटलं जातं, त्यानंतर हा तळाचा भाग रेडियस सारखा दिसतोय फिलेट ऑर रेडियस रूट रेडियस त्याला म्हटलं जातं। कटर ज्या दिशेने फिरतं ती डायरेक्शन ऑफ रोटेशन या ठिकाणी दाखवलेली आहे। या ठिकाणी हा कटरचा आउटसाइड डायमीटर, त्यानंतर टीच किंवा टूथची डेप दाखवलेली आहे या ठिकाणी, त्याच्यानंतर हा रूट डायमीटर दाखवलेला आहे, त्यानंतर बॉडी ऑफ कटर कटरची बॉडी दाखवलेली आहे, या ठिकाणी मध्यातून जाणारे ऍक्सिस आपण त्याला म्हणतो, त्यानंतर या ठिकाणी एक अँगल दाखवलेला आहे रेडियल रेक अँगल, त्यानंतर या ठिकाणी लिप अँगल दाखवलेला आहे या ठिकाणी हा लिप अँगल। तर अशा प्रकारचे हे एलिमेंट्स या ठिकाणी हेलिकल प्लेन मिलिंग कटरच्या या ठिकाणी दाखवलेले आहेत। त्यापैकी प्रमुख काही एलिमेंट्स नॉमिनी कल्चरच्या अनुषंगाने आपण पाहणार आहोत, त्यामध्ये कटर बॉडी, या ठिकाणी बॉडी ऑफ कटर, तर कटर दात्याचा भाग सोडून हा जो काही कटर असतो हेलिकल प्लेन मिलिंग कटर, तर त्या कटर दात्याचा भाग सोडून इतर भागास बॉडी असे म्हणतात। त्यानंतर कटिंग एज, या ठिकाणी हा पुढचा भाग दाखवलेला आहे कटिंग एज, तर कटरचा जो भाग कटिंग करताना जॉबच्या संपर्कात येतो हा जो कटिंग एज आहे, कटिंग करत असताना जॉबच्या संपर्कात येत असतो त्यास कटिंग एज असे म्हणतात। कटरचा फेस आणि परिघाचा वर्तुळाकृती भाग, हा जो कटरचा फेस आणि परिघाचा वर्तुळाकृती भाग या ठिकाणी एकमेकाची छेदतात व त्यामुळे तयार होणाऱ्या टोकांना कटिंग एज असे म्हणतात। त्या पॉइंट पासून प्रायमरी क्लिअरन्स अँगल सुरू होतो, हा कटिंग एजच्या पॉइंट पासून हा प्रायमरी क्लिअरन्स अँगल काय होत असतो सुरू होत असतो। तर अशा प्रकारे ही माहिती कटिंग एज संदर्भातली पाहिली। त्यानंतर फेस, या ठिकाणी फेस ऑफ टूथ दाखवलेले फेस, तर कटरच्या कटिंग एज पासून रूट रेडियसला जोडला जाणारा हा फेस म्हणजे दात्याचा भाग होय। हा जो फेस म्हणजे कटरच्या ह्या कटिंग एज पासून रूट रेडियसला, ह्या रूट रेडियसला जोडला जाणारा भाग म्हणजे कटरचा फेस होय। त्याच्यानंतर या ठिकाणी पुढचा एलिमेंट्स नॉमिनी कल्चर फिलेट और रूट रेडियस, कटरवरील दोन कटिंग एजच्या
किंवा कटिंग टीचच्या मधील या ठिकाणी फिलेट और रूट रेडियस कटर वरील दोन कटिंग एजच्या या ठिकाणी हा कटरचा एक टीथ आणि दुसरा कटरचा टीथ यामधला हा भाग कटर वरील दोन कटिंग टीचच्या मधील रेडियस असणारा भाग की ज्या ठिकाणी एका दात्याचा फेस या दात्याचा फेस आणि त्याच्या अगोदरच्या दात्याचा बॅक भाग बॅक यांना जोडण्याचं काम या फिलेट और रूट रेडियसद्वारे होत असतं। तर असा हा फिलेटचा भाग आपण अभ्यासला। त्यानंतर गॅस और जिप्सेस या ठिकाणी तोच मधला हा ओपन भाग दिसतोय त्याला गॅस और जिप्सेस। तर कटर दात्याचा पाठीमागील भाग समजा हा कटरचा दात आहे त्याच्या पाठीमागचा भाग पाठीमागील भाग व पुढच्या दात्याचा फेस या पुढच्या दात्याचा हा जो फेस यामधील या भागाला गॅस और चिप्स फेस असं म्हटलं जातं। कटिंग झालेले चिप्स या भागामध्ये मोकळ्या भागामध्ये सामावली जाते। त्यानंतर पुढचं नॉमिनिकल्चर लॅन या ठिकाणी दाखवलेली लॅन। तर मशीनिंग करत असताना ज्या पृष्ठभागाशी कटरचा क्लिअरन्स ज्या भागामुळे तयार झालेला असतो तो कटरच्या टोकाकडील कटरच्या टोकाच्या साधारणपणे मागील भाग हा लँड होय। लँड कटर व स्ट्रेट किंवा हेलिकल मध्ये विभागलेले असते। आता कटर कोणत्या प्रकारचा आहे? हेलिकल आहे, फ्लोटेड की स्ट्रेट आहे त्यावरून ही लँड स्ट्रेट किंवा हेलिकल मध्ये विभागलेली असते। अशा प्रकारे ही हा नॉमिनिकल्चर आपण लँड म्हणून अभ्यासला। त्यानंतर आउटसाइड डायमीटर या ठिकाणी सर्वात आउटसाइड डायमीटर म्हणजे सर्वात मोठा डायमीटर कटरच्या परिघावर। आता या ठिकाणी पूर्ण कटर दाखवलेला नाहीये, ह्या ठिकाणी कटरचा थोडासा भाग आपल्याला नॉमिनिकल्चर दाखवण्याकरता दाखवलेला आहे। तर कटरच्या ह्या परिघावर कटिंग एज मधून आता समजा या ठिकाणी ही अशी कटिंग एज आहे त्या कटिंग एज मधून जाणाऱ्या वर्तुळाच्या काल्पनिक रेषेस म्हणजेच काल्पनिक व्यासास आउटसाइड डायमीटर असे म्हणतात। तर कटर दात्याच्या किंवा कटिंग एज वरून मोजलेल्या व्यासास आउटसाइड डायमीटर असे म्हणतात। हा जो काही आउटसाइड डायमीटर आहे हा त्या कटरचा सर्वात मोठा डायमीटर म्हणून ओळखला जातो। तर अशा प्रकारे त्या आउटसाइड डायमीटर संदर्भातली माहिती। त्याच्यानंतर रूट डायमीटर या ठिकाणी दाखवलंय हा रूट रेडियस रूट आणि दुसऱ्या दात्याचा रूट यामधील अंतर रूट डायमीटर। तर कटरच्या रूट म्हणजे फिलेट मधून जाणाऱ्या काल्पनिक व्यासास रूट डायमीटर असे संबोधतात। त्यानंतर बॅक ऑफ टूथ बॅक ऑफ टूथ या ठिकाणी दाखवलेलं पण हा कटरचा टीथ आणि त्याच्या पाठीमागचा भाग तो बॅक ऑफ टूथ। तर कटर दात्याला असलेल्या मागील रिलीफ अँगल मुळे कटर दात्याला असलेल्या मागील या रिलीफ अँगल या ठिकाणी असे वेगवेगळे अँगल आहेत तर मागील रिलीफ अँगल मुळे तयार झालेला भाग किंवा थिरकस भाग म्हणता येईल त्याला हा म्हणजे बॅक ऑफ टूथ होय। त्यानंतर मग अशा आपण पाहिलं गॅस वर चिप फेस। तर या भागाला गॅस सुद्धा संबोधतात। कटरचा बॅक आणि पुढच्या दात्याचा फेस यामधील ही मोकळी जागा म्हणजे चिप फेस त्याला गॅस असे म्हणतात। या जागेमध्ये कटिंग झालेली चिप सामावलेली असते। त्यानंतर रूट रेडियस आता या ठिकाणी रूट डायमीटर दाखवलेले अर्ध्या भागाला रूट रेडियस असे म्हणतात। टूथ दात्याला सेकंडरी क्लिअरन्स अँगल दिल्यानंतर टूथ दात्याला असा प्रायमरी आणि हा पुढचा असा सेकंडरी क्लिअरन्स अँगल दिल्यानंतर बॉडी कटील मुळाचा भाग आणि फेसचा खालील भाग या ठिकाणी मिळून तयार झालेला अर्धवर्तुळाकार भागात रूट रेडियस असे संबोधतात। अशा प्रकारे
ही फ्रूट ट्रेडिंग संदर्भातली माहिती आपण पाहिली. त्यानंतर एंगल ऑफ मिलिंग कटर्स, आता हे वेगवेगळे अँगल या ठिकाणी आपल्याला दिलेले पाहायला मिळतात. रिलीफ अँगल, प्रायमरी क्लिअरन्स अँगल, सेकंडरी क्लिअरन्स अँगल, लिप अँगल. तर अँगल ऑफ मिलिंग कटर, मिलिंग कटरचा दात म्हणजे आता हे मिलिंग कटरचे टीथ आहेत, एक दोन तीन अशा प्रकारचे टीथ कटिंग आहेत. तर मिलिंग कटरचा दात म्हणजे एक दात म्हणजे सिंगल पॉइंट कटिंग टूल होय. मिलिंग कटरचा रेक कोन म्हणजे हा दात्याचा तिरकस फेस होय. रेक कोन म्हणजे हा दात्याचा तिरकस फेस होय. तिरकस म्हणा कटरच्या सेंटर पासून दात्याच्या टोकापर्यंतचे अंतर होय. अशा प्रकारे ही माहिती अँगल ऑफ मिलिंग कटर संदर्भातली पाहिली. त्यानंतर प्रायमरी क्लिअरन्स अँगल संदर्भातली माहिती पाहणार आहोत. या ठिकाणी हा प्रायमरी क्लिअरन्स दिसतोय, या ठिकाणी पहा. कटर परिघाच्या आउटसाइड डायमीटरची स्पर्शरेषा, या कटर परिघाच्या आउटसाइड डायमीटरची स्पर्शरेषा आणि दात्याला असलेला बॅग, त्या दात्याला असलेला बॅग, यामध्ये होणाऱ्या कोनास प्रायमरी क्लिअरन्स अँगल असे म्हणतात. तर अशा ह्या प्रायमरी क्लिअरन्स मुळे किंवा क्लिअरन्स रिलीफ मुळे दात्याची कटिंग एज ही तयार होते. मशीनिंग करत असताना घासण्याची क्रिया या प्रायमरी क्लिअरन्स अँगल मुळे टळते. हा रिलीफ कोन 6 अंशापर्यंत इतका असतो. त्यानंतर सेकंडरी क्लिअरन्स अँगल, त्या प्रायमरी क्लिअरन्स नंतर हा सेकंडरी क्लिअरन्स अँगल दिलेला आहे या ठिकाणी. तर कटर दात्याचा आउटसाइड डायमीटर, या कटर दात्याची आउटसाइड डायमीटरची स्पर्शरेषा आणि कटर दात्याच्या सेकंडरी क्लिअरन्सची रेषा, ही सेकंडरी क्लिअरन्सची रेषा, यामध्ये तयार होणाऱ्या ह्या कोनास सेकंडरी क्लिअरन्स अँगल असे म्हणतात. अशा प्रकारे ही सेकंडरी क्लिअरन्स संदर्भातली माहिती आपण पाहिली. त्याच्यानंतर रेडियल रेक अँगल, तर रेडियल रेक दात्याच्या कटिंग एज पासून, समजा दात्याचा कटिंग एज आहे, त्या कटिंग एज पासून व्यासावरील रेषा, ह्या व्यासावरील रेषा आणि दात्याच्या फेजच्या उताराच्या दिशेने, दात्याच्या फेजच्या उताराच्या दिशेने काढलेली रेषा यामध्ये होणाऱ्या कोनास, अशा ह्या कोनाला रेडियल रेक असे अँगल असे म्हणतात. अशा प्रकारे ही माहिती रेडियल रेक अँगल संदर्भातली पाहिली. त्यानंतर लिप अँगल, या ठिकाणी हा लिप अँगल दिसतोय, दाखवलेला आहे. दात्याचा फेस, तर हा कटर दात्याचा हा फेस, कटर दात्याचा फेस आणि कटिंग एज वरील ही स्पर्शरेषा यामध्ये होणाऱ्या कोनास लिप अँगल असे म्हणतात. तर यास दुसऱ्या पद्धतीने सांगता येईल, लिप अँगल टीथचा फेस, हा जो टीथचा फेस आणि लॅन, टीथचा फेस आणि लॅन यामधील कोनाला लिप अँगल असे म्हणतात. अशा प्रकारे लिप अँगल संदर्भातली माहिती पाहिली. त्यानंतर हेलिक्स अँगल, आता मगाशी मी बोललो की हे हेलिकल मिलिंग कटरचा हा साइड व्ह्यू च्या अनुषंगाने आपण ही माहिती पाहतोय. बहुतेक मिलिंग कटरच्या पृष्ठभागावर हेलिकल मध्ये किंवा स्ट्रेट मध्ये दाते पाडलेले असतात. तर हेलिक्स अँगल संदर्भात माहिती पाहत असताना हेलिक्स अँगल म्हणजे कटरचा ऍक्सिस, समजा कटरचा ऍक्सिस व कटिंग एजची लाईन यामधील हा हेलिक्स कोन होय. या प्रकारचा अँगल हा प्रामुख्याने हेलिकल कटरवर देतात. या कोनामुळे नेहमी कटिंग करताना एकापेक्षा अधिक दाते जॉबच्या संपर्कात येत असतात व त्यामुळे फिनिशिंग चांगली येते. म्हणजे जर स्ट्रेट टीथ असते तर एकच दाता एका वेळी संपर्कात आला असता, फिनिशिंग हेलिक्स अँगल पेक्षा कमी प्रमाणात आले असते. तर याकरता जास्त दाते संपर्कात यावे याकरता हेलिक्स अँगल दिला जातो. यामुळे फिनिशिंग देखील चांगली येते. त्यामध्ये झिरो रेक अँगल संदर्भात आपण पाहणार आहोत माहिती. जेव्हा कटर दात्याचा फेस, समजा कटर असतो त्या दात्याचा फेस आणि रेडियल लाईन एकच डायमीटरला प्लेन मध्ये असल्यास, अशी ही सरळ प्लेन मध्ये असल्यास त्या झिरो रेक अँगल असे म्हणतात.
आणि झिरो रेक अँगल असलेल्या कटरचा उपयोग कास्ट आयर्न, ब्रास व सर्वसाधारण मटेरियल वर मशीनिंग करत असताना करतात। या झिरो रेक अँगल मुळे तुटक तुटक चिप्स निघत असतात। यानंतर पॉझिटिव्ह रेक, तर जेव्हा कटर दात्याचा फेस, समजा कटर दात्याचा फेस कटिंग एज पासून रेडियल लाईन वर, ह्या कटिंग एज पासून ह्या रेडियल लाईन वर आतील बाजूला असतो, रेडियल लाईन वर आतील बाजूस असेल तर त्या पॉझिटिव्ह रेक अँगल असे म्हणतात। आणि अशा या पॉझिटिव्ह रेक अँगल मुळे कटिंग एज ही निगेटिव्ह रेक पेक्षा शार्प बनते। जनरल कामाकरिता या पॉझिटिव्ह रेक अँगलचा उपयोग होतो। पॉझिटिव्ह रेकचा उपयोग अशा प्रकारे आपण पाहिला। त्यानंतर या पॉझिटिव्ह रेक अँगलमुळे आपण सलग चिप देणाऱ्या गुणधर्माचे मटेरियल कापण्याकरता ह्या कोनाचा उपयोग होतो। पॉझिटिव्ह रेक मध्ये कामाचा पुढचा कमजोर भाग प्रथम जॉबची संपर्कात येत असतो। रिएक्शन फोर्समुळे कटर जॉब मध्ये घुसतो, तर कटरचा फोर्स जॉब उचलण्याचा ह्या अँगलमुळे प्रयत्न करत असतो। पॉझिटिव्ह रेक कटिंग एजमुळे चिप्स जॉबवर गोळा होतात, म्हणून सहज मोडणारे नाजूक पातळ सेक्शनल सेक्शन असलेले मटेरियल साठी पॉझिटिव्ह रेक अँगलचा उपयोग करतात। त्यानंतर अँगलवरून पुढचा प्रकार निगेटिव्ह रेक अँगल, तर जेव्हा कटर दात्याचा फेस, समजा हा कटर दात्याचा फेस कटिंग एज पासून रेडियल लाईन वर बाहेरील बाजूला, कटर लाईन वर या बाहेरील बाजूला झुकवून अँगल बनवलेला असेल तर त्या निगेटिव्ह रेक अँगल असे म्हणतात। यामुळे कटिंग एज कमी शार्प बनते। पॉझिटिव्ह रेक अँगल पेक्षा निगेटिव्ह रेक अँगलची कटिंग एज कमी शार्प बनून त्यामुळे मजबूती वाढते। निगेटिव्ह दात्याची कटिंग एज बलवान करते, म्हणून रफ कट या निगेटिव्ह रेक अँगल असलेल्या कटरच्या किंवा टोलाच्या सहाय्याने घेता येतात। निगेटिव्ह रेकमुळे दात्याची कटिंग एज प्रथम जॉबच्या साठी बळकटी येते, टोकाशी संबंधित त्याचा संपर्क होतो, रिएक्शन फोर्स मुळे कटर आणि जॉब फेकण्याचा यामुळे प्रयत्न होतो। कटर फोर्स मुळे जॉब फिक्चर मध्ये घेतला जातो। तर अशा प्रकारे ही माहिती निगेटिव्ह रेक अँगलच्या अनुषंगाने आपण पाहिली, अभ्यासली। विद्यार्थी मित्र, आज आपण आजच्या या लेसनच्या अनुषंगाने माहिती पाहत असताना आपण नॉमिनी कल्चर ऑफ मिलिंग कटर संदर्भातली माहिती पाहिली। या नॉमिनी कल्चर ऑफ मिलिंग कटर संदर्भात माहिती पाहत असताना मिलिंग मशीनच्या कटरला कटिंगची क्रिया सुरळीतरित्या व्हावी याकरता वेगवेगळ्या प्रकारचे एलिमेंट्स किंवा त्याला भाग म्हणू आपण, आणि वेगवेगळ्या प्रकारचे अँगल्स असतात, तर ते अँगल आणि त्याचे एलिमेंट्स आज आपण या नॉमिनी कल्चर ऑफ मिलिंग कटरच्या अनुषंगाने आपण अभ्यासले। त्या कृतीमध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे एलिमेंट कटिंग एज, लँड, बॅक ऑफ टूथ, फेस ऑफ टूथ, गॅस ऑर चिप फेस, फिलेट ऑर रूट रेडियस, त्याच्यानंतर रेडियल रेक अँगल, प्रायमरी रेक अँगल, प्रायमरी क्लिअरन्स अँगल, लिप अँगल, त्याच्यानंतर रूट डायमीटर, रूट रेडियस, त्याच्यानंतर आउटसाइड डायमीटर, टूथ डेप, टूथ दातीची खोली, त्याच्यानंतर कटर ज्या दिशेने फिरतो ती डायरेक्शन ऑफ रोटेशन, ही माहिती आपण आजच्या ह्या लेसन मध्ये अभ्यासली। तर हा नॉमिनी कल्चर ऑफ मिलिंग कटर संदर्भातला व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।